विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कालमापनावरील उदाहरणे शिकायची. समजा नाशिकहून सकाळी 5 वाजता निघालेली बस त्याच्या दिवशी 10:30 वाजता पुण्याला पोहोचते, तर तिला प्रवासास किती वेळ लागतो? तर पहा, एक घडी आपल्याला घड्याळावर 5 वाजता निघालेली आहे, म्हणजे 5 ते 6 पहिला तास झाला. 1, 2, 3, 4, 5 आणि पुढचे 8 तास, म्हणजे 5:20 तिला वेळ लागली. तसंच आपण 5 वाजता निघाली तर 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 5 ते 6 1 तास, हा दुसरा तास, हा तिसरा तास, हा चौथा तास, हा 5वा तास, आणि वरचे 30 मिनिटे, म्हणजे तिला 5:30 प्रवासास वेळ लागलेला आहे. घड्याळावरून सुद्धा पोहोचू शकतो किंवा अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. आता आपल्याला कालमापनाची काही उदाहरणं आहेत ती आपल्याला शिकायची. उपा 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे. आता 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे यांची काही आपल्याला बेरीज. 5 5 5 3 8 4 9 6. तर आपल्याला घड्याळामध्ये आपण मिनिटे फक्त 60च असतात. जेव्हा इथं 60 पेक्षा मोठी संख्या आली की त्याच्यामध्ये आपण इकडे 85 मधून 7 वजा करू शकतो. 8 मधून 6 गेले 2 म्हणजेच या ठिकाणी उरतील 25. आणि मग ही जी बेरीज आहे ही बेरीज इथं न लिहिता आधी आपण अशी केली की उरलेली इथं 25 लिहायची आणि या ठिकाणी ही बेरीज आहे तिथे 25 लिहिली आहे. आशाला पुढे जो 60 मिनिटं होते, 60 मिनिटं म्हणजे 1 तास, तो आजचा आपण पुढे द्यायचा. 4 आणि 5 आणि 2 7 म्हणजे 7 तास आणि 25 मिनिटे. अशा पद्धतीने 60 मिनिटे मोठी संख्या आली की वजा करून इथं लिहायची, मग 1 पुढे हा चार द्यायचा. वजाबाकीमध्ये सुद्धा तास आणि मिनिटे, 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिटे, 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. आता इथं सुद्धा आपल्याला 10 पेक्षा 40 हा मोठा आहे, मग 10 मधून 40 वजा होऊ शकते, म्हणून 60 मिनिटे आपल्याला घ्यायचे. 60 मिनिटे म्हणजे 1 तास, मग वजे 60 मिनिटे आपण घेतले म्हणजे ते 70 होतील, याच्यात मिळवायला लागतील. म्हणजे इथं 1 तास कमी होणार आहे, म्हणजे काय होतो, इथं 1 तास कमी झाला म्हणजे 2 तास होतील, आणि इथं 60 अधिक 10 किती झाले, 70. आणि म्हणून इथं वजाबाकी करताना अशा पद्धतीने आपल्याला ती वजाबाकी काढली. 0 7 2 4 3 2 2 0 अशा प्रकारे 30 मिनिटे ही वजाबाकी. मग अशा पद्धतीने तुमच्या असं लक्षात येईल की जी 60 पेक्षा मोठी संख्या असेल तर आपल्याला वजा करून इथं लिहायची, आजचा एक द्यायचा. आणि इथं जेव्हा मोठी संख्या खाली असेल, वरती लहान संख्या असेल, तेव्हा 60 आजच्याला घ्यायची, 60 मिनिटे आणि तासावरून 1 तास कमी.